लॉकडाऊनच्या काळातील खूप आनंदाची आणि पहिलीच अशी आनंदाची बातमी आपण पाहत आहात की गव्हर्मेंट जॉब परमनंट गव्हर्नमेंट जॉब तोही मित्रांनो आठ हजार जवळपास जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे संपूर्ण सिलेबस पाहूया नेमकं काय आहे स्ट्रॅटेजी काय असावी लागेल फायनल सिलेक्शन घेण्यासाठी आणि आपण पात्र आहात किंवा नाही संपूर्ण जागा पाहूया तसंच आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत आर आर बी असिस्टंटसाठी आणि आर आर बी ऑफिसरसाठी तेसुद्धा आपण पाहूया मित्रांनो अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप वेट टेड अशी ही रिक्रुटमेंट आहे खूप लोक याची प्रतीक्षा करत होते खूप विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होते कारण एक वेळेस आर आर बी किंवा आय पी पी एची कोणतीही नोटिफिकेशन आली की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही रिक्रुटमेंट आहे त्या चालू व्हायला लागल्या असा एक अंदाज आहे।, थील, थील, आहे।, तंत आहे तर आता इथून पुढं एस एस सी असतील आय बी पी एस असतील आणि इतर ज्या सेंट्रलच्या ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या मित्रांनो अगदी तंतोतंत वेळापत्रकानुसार पार पडतील अशी सर्व तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर मित्रांनो यासाठी इंडियन नॅशनॅलिटी पाहिजे आपल्याकडे ते सर्वांचे आहे वय जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकता की एकवीस वर्षापेक्षा जास्त सिनियर मॅनेजरसाठी आणि चाळीस वर्षापेक्षा कमी पाहिजे त्यासाठी आपण ॲप्लिकेबल नाही आहात मित्रांनो फक्त आपण कोणत्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात तर ऑफिस असिस्टंटसाठी आणि ऑफिस स्केल वन असिस्टंट मॅनेजर या दोन पदासाठी आपण पात्र आहात जर आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर आणि आपण जर एज जर पाहिलं तर मित्रांनो आपण पाहू शकता की अठरा ते अठ्ठावीस आपलं एज पाहिजे आहे एज रिलॅक्सेशन आहे मित्रांनो सीसाठी तीन वर्ष आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षे एज रिलॅक्सेशन आहे त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरीला नंतर आपण पाहू शकता इज रिलॅक्सेशन आपापल्या रिलॅक्सेशननुसार तर जी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तेवढी आपण पाहूया अगदी क्विकमध्ये यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो तर सिलेबस वगैरे संपूर्ण पाहूया यासाठी फक्त दोनच मित्रांनो सब्जेक्ट आहेत ते म्हणजे क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता ढोबळमानाने जर म्हटलं तर दोन सब्जेक्ट आहेत त्याची प्री आणि मेन्स होणार आहे मित्रांनो तर पाहूया की नेमकं प्री कसे होणार आहे मेन्स कशी होणार आहे तर याचं जे काय ॲप्लिकेशन स्टार्ट होत आहेत मित्रांनो तर ते उद्यापासून ॲप्लिकेशनसुद्धा स्टार्ट होत आहेत एक तारखेपासून ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहूया तर याचं क्वालिफिकेशन जर पाहिलं तर बॅचलर डिग्री पाहिजे आहे मी जसं की आताच तुम्हाला सा सांगितलं आपण या दोन पोस्टसाठी अप्लिकेबल आहात ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल वन त्याची सुद्धा पाहूया त्यासाठी एक्सपिरियन्सची काही आवश्यकता नाही बाकी पोस्टसाठी आपण काय अप्लिकेबल नाही आहात कारण आपण सर्व विद्यार्थी आहात आणि यासाठी बाकी पोस्टसाठी जे आहे मित्रांनो त्या त्या फील्डचा काय पाहिजे एक्सपिरियन्स पाहिजे मॅनेजर लेवलला किंवा इंटर डिपार्टमेंट लेवलसाठी या बाकीच्या व्हॅकन्सी आहेत तर या दोन पोस्टसाठी भरपूर अशा व्हॅकन्सीसाठी आहेत बाकी पोस्टसाठी अगदी तुरळ तुरळक आहे तर आपण जर पाहिलं तर यासाठी फी सुद्धा जबरदस्त असते मित्रांनो आपल्याला माहिती आहे आय बी पी एची फी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे तर आत्ता जर पाहिलं तर मित्रांनो आत्ता जवळपास आठशे रुपये फी जी आहे ती ऑफिसर स्केल वन सेकंड आणि थर्डसाठी आहे आणि ऑफिस असिस्टंटसाठी सर भरत असाल सुद्धा साडेआठशे रुपये आहे आणि एकशे पंच्याहत्तर रुपयेची फी आहे ती एस सी एस टी आणि पी डब्ल्यू बी डी एक सर्विसमॅन यासाठी आहे तर साडेआठशे रुपये मित्रांनो बाकी सर्व कॅन्डिडेटला फी आहे तर आपण या फीचा सुद्धा विचार करून जर आपण सिरियसली प्रिपरेशन करणार असाल तरच फॉर्म भरा उगीच साडेआठशे रुपये वाया घालवू नका तर याचा जर आपण सिलेबस पाहिलं मित्रांनो तर ऑफिस असिस्टंटचा जसं की मी आताच आपल्याला सांगितलं रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी दोन सब्जेक्ट आहेत प्रत्येकी चाळीस चाळीस क्वेश्चन असतात म्हणजे ऐंशी क्वेश्चन असतात आणि मित्रांनो ऐंशी मार्क असतात परंतु सर्वात मॅटर करतं तो मित्रांनो टाइम असतो कारण टाईम फक्त पंचेचाळीस मिनिट यासाठी असतो आणि पंचेचाळीस मिनटामध्ये मित्रांनो याचा जो कटअप जातो तो कटअप अगदी काही काही स्टेटमध्ये जर पाहिलं तर सेवंटी फाईवसुद्धा गेलेला आहे आणि एटी 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 आउट ऑफ एटी विद्यार्थी मार्क एटी घेत असतात म्हणजे ऐंशीपैकी ऐंशी मार्क विद्यार्थी घेत असतात कारण त्याची लेवलसुद्धा अगदी सोपी असते फक्त आपल्याला स्पीड पाहिजे आणि ऑफिसर स्केल वनचं जर पाहिलं तर जास्त काठीने पात्र म्हणजे डिफरंट नसतो थोडासा डिफरंट असतो मित्रांनो त्याचेसुद्धा सेम प्रश्न आहेत ऐंशी प्रश्न असतात ऐंशी मार्क असतात आणि वेळ आहे मित्रांनो फक्त पंचेचाळीस मिनिट त्याचासुद्धा ऑफ मित्रांनो पासष्टच्या पुढं जातो कधी कधी सत्तरसुद्धा जातो आपल्या महाराष्ट्राचा जर कट ऑफ पाहिला तर पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान राहिलेला आहे पाठीमागच्या वर्षीचा ठीक आहे तर आता आपण जर पाहिलं तर मेन्स एक्झाम जे असते तर मित्रांनो त्यामध्ये रिजनिंग असतं कॉम्प्युटर असतं जनरल अवेअरनेस असतं इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक आपल्याला घ्यायचं असतं मित्रांनो आणि न्युमेरिकल ॲबिलिटी आहे ठीक आहे सॉरी मेन्सला दोन्ही कंपल्सरी आहे प्रीला जे आहे ते मित्रांनो लँग्वेज नाही आहे ठीक आहे हां चला तर पुढचं पाहूया आपण काय आहे ते तर स्केल वनसाठी आपण पाहूया सॉरी इथं जे आपण पाहि आहे मित्रांनो यानं स्पष्टपदी दिलेला दिलेलं आहे की दोन्हीपैकी एक कोणतं तरी आपल्याला चूज करायचा आहे इंग्लिश किंवा हिंदी तर मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो की हिंदी आपण समजतात एवढं एक्झाम लेवलचं हिंदी एवढं सोपं नसतं त्यामुळे हिंदीचा आपला बेसिफिक अभ्यास असेल हिंदीवर ते आपलं कमांड असेल तरच हिंदी मेहन्ससाठी ठेवा अदरवाईज इंग्लिश जर आपण डेली प्रिपरेशन करत असता इंग्लिश त्या मानाने मित्रांनो आपल्याला पॅसेज वगैरे समजू शकतात परंतु हिंदीचे पॅसेज आणि तिची काय हिंदीची अगदी ऑफिशियल लँग्वेज जी असते मित्रांनो ती लँग्वेज खूप टफ असते असं आत्तापर्यंत सर्वांचं अनुभव आहे त्यामुळे आपण जर स्पेशली हिंदीचा प्रिपरेशन करत असाल तरच हिंदी चूज करा अदरवाईज इंग्लिशचं आपलं प्रिपरेशन कंटिन्यू आहे इंग्लिश चूज केलेलं कधीही बेटर असतं आणि त्याचा जो ऑफ असतो सेक्शनल कट ऑफ तोसुद्धा खूप कमी लागतो ॲ ॲज कम्पेअर टू हिंदी ठीक आहे तर आपलं ती वैयक्तिक चॉईस आहे हिंदी ठेवायचा की इंग्लिश ठेवायचं तर आपण जर पाहिलं बाकी जर मित्रांनो ह्या पोस्टसाठी आपण ॲप ॲप्लिकेबल नाही बाकीच्या फक्त दोन पोस्टसाठी जे ॲप्लिकेबल आहात तेवढे आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे तर बाकी जे आपण महत्त्वाची जी आता माहिती पाहणार आहोत मित्रांनो ते म्हणजे डेट्स कोणकोणत्या डेट आहेत आणि कोणकोणत्या डेट्स पाठवून ॲप्लिकेशन चालू होणार आहेत बाकी सर्व माहिती जी आहे ती जास्त आवश्यक नाही आहे आपल्याला जाणून घेण्यासाठी आणि आप आपल्याला जर काही अडचणी असतील मित्रांनो त्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी आपल्याला सर्व आपल्या शंकाचं निरसन करेल तर डेट्स आपण पाहू शकता की जसं की मी आता तुम्हाला सांगितलं एक तारखेपासून ॲप्लिकेशन चालू होत आहेत एकवीस तारीख लास्ट आहे मित्रांनो एकवीस तारखेपासपर्यंत पर्यंत ता आपण ॲप्लिकेशन करू शकता पेमेंटसाठी सुद्धा एकवीस तारीख लास्ट आहे तसंच जर आपण पाहिलं तर कॉल लेटर याचं कधी येणार आहे बारा तारखेला याचं कॉल लेटर रिलीज होणार आहे तसं जर आपण पाहिलं तर याचं ट्रेनिंग असतं एस सी एस टी कॅटेगरीसाठी तर ते चोवीस तारखेला मित्रांनो चालू होणार आहे आणि ह्याचं प्रिलियमचं जे क्वालिटरी आहे हॉल हॉलटिकीट जे असणार आहे मित्रांनो तर ते क्वा ऑगस्टमध्ये येणार आहे आणि आपण जर पाहिलं एक्झामची डेट तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये त्याची एक्झामची डेट असणार आहे रिझल्टसुद्धा अगदी क्विक लागत असतो याचा त्याची रिझल्टची डेटसुद्धा आहे ऑक्टोबरमध्येच लगेच प्रिलियमचा रिझल्ट असतो आणि लगेच मेनचं सुद्धा मित्रांनो हॉल असतं येत असतं मेनचं जे हॉल तिकीट आहे ते आपण पाहू शकता लगेच ऑक्टोबरमध्ये आहे मेनची एक्झामसुद्धा लगेच ऑक्टोबरमध्ये आहे आणि त्याचा रिझल्ट मित्रांनो लगेचच आपल्याला जानेवारीमध्ये पाहायला भेटतो ठीक आहे अलॉटमेंटसुद्धा लगेच जानेवारीमध्ये होत असतं ठीक आहे इंटरव्ह्यू ऑफिसरसाठी आहे ती नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे म्हणजे जानेवारीपर्यंत सर्व प्रोसेस पार पडून आपण डायरेक्ट जॉईनिंगसुद्धा घेऊ शकता रिक्रुटमेंटला जाऊ शकता कधी तर जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये एवढी फास्ट प्रोसेस मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये नसते मग ती एस एस सी असेल रेल्वे असेल एम पी एस सी असेल कोणत्याही परीक्षेमध्ये एवढी फास्ट प्रोसेस आपल्याला पाहायला भेटत नाही जेवढी प्रोसेस आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये पाहायला भेटते तर मित्रांनो संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आपण आता आपल्याला फक्त पाहायचं आहे ती म्हणजे फॅकन्सी तर फॅकन्सी जर आपण पाहिलं मित्रांनो तर महाराष्ट्रासाठी फक्त पाहूया आपण तर महाराष्ट्रासाठी पाहू शकता आपण की जवळपास शहात्तर एवढ्या फॅकन्सी आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकसाठी आहेत मित्रांनो सर्व सर्वांसाठी अनरिझर्वसाठी आणि जर आपण पाहिलं तर कास्टनुसार ओबीसीसाठी एक्कावन्न आहेत एस सी एस टीसाठी पाहू शकता आपण ओबीसीसाठी एकोणीस आपण पाहू शकता ठीक आहे अजून यामध्ये मित्रांनो विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने यामध्ये व्हॅकन्सी दिलेली नाही त्यामुळे व्हॅकन्सी नक्कीच वाढू शकता एक मॅनसाठी जर पाहिलं तर सत्तावीस व्हॅकन्सी आहेत म्हणजे अजून या वॅकन्सी वाढा वाढणार आहेत नॉन रिपोर्टेड येणार म्हणजे काय नॉन रिपोर्टेड या व्हॅकन्सी आहेत ह्या वॅकन्सी नक्कीच वाढू शकतात आता आपण पाहूया की ऑफिसरसाठी किती वॅकन्सी आहेत तर ऑफिसर स्केल वनसाठी जर आपण पाहिलं तर आपण फक्त महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी मित्रांनो बावीस वॅकन्सी आहेत आणि या काही म्हणजे खूप कमी किंवा खूप जास्त असे बिलकुल नाहीत पाठीमागच्या वेळीसुद्धा मित्रांनो एवढ्याच वॅकन्सी होत्या आणि इथं जर पाहिलं तर पहाटीमागच्या वेळेस फक्त एक वॅकन्सी जास्त होती महाराष्ट्रासाठी ऑफिशियल असिस्टंट ऑफिसर असिस्टंटसाठी जर पाहिलं तर इथं फक्त मित्रांनो जी एक जी सत्याहत्तर वॅकन्सी आपल्याला पाहायला भेटतील त्यामुळं असं काही विशेष लॉकडाऊनमुळे फरक पडलेला कि आहे किंवा खूप कमी वॅकन्सी आहेत असं बिलकुल नाही नेहमीप्रमाणेच ॲज युजुअल या वॅकन्सी अपेक्षित होत्या तशाच वॅकन्सी आलेल्या आहेत त्याचा बिलकुल ताण घेऊ नका आणि मित्रांनो अजूनही तुम्हाला काही शंका असतील आपल्याला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायचं जा सेंटर जर बऱ्याच जणांनी विचारू शकता तर सेंटर आपण पाहू शकता मित्रांनो मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे औरंगाबाद आहे अमरावती कोल्हापूर लातूर चंद्रपूर जळगाव ठाणे नवी मुंबई मुंबई ठीक आहे नांदेड नाशिक रत्नागिरी एवढ्या ठिकाणी काय याचं सेंटर आहे आपण सेंटर देऊ शकता ठीक आहे आणि मेन एक्झामचं पण सेंटर आपण त्याच्यापुढं दिलेलं आहे मुंबई नागपूर औरंगाबाद ओके तर अशी ही संपूर्ण माहिती आपण मित्रांनो पाहिलेली आहे खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपल्याला फॉर्म कसा भरावा यासंबंधी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे आपण तिथून हा संपूर्ण ॲप्लिकेशन पी डी एफ डाउनलोड करून सविस्तर वॅकन्सी वगैरे पाहू शकता किंवा फॉर्म कसा भरायचा आहे त्यासंबंधी संपूर्ण माहितीसुद्धा पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास आठ हजार जा जागांसाठी आय बी पी एस आर आर बी असिस्टंट आणि आय बी पी एस आर आर बी ऑफिसर स्केल वन या पदांसाठी रिक्रुटमेंट आलेली आहे याचा नक्की फायदा घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत जे की बँकिंगचे प्रिपरेशन करत आहेत त्यांना जर इन्फॉर्मेशन मिळाली नसेल तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्की पोहोचवा अशा पद्धतीनेही आपण ऑफिशियली आय बी पी एस आर आर बी असिस्टंट आणि ऑफिसरसाठी जी रिक्रुटमेंट आहे ती रिक्रुटमेंट पाहिलेली आहे इन्फॉर्मेशन माहिती पूर्ण ठरली असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत वेगवेगळ्या आपल्या स्टडी ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद